पवार यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या कालवा समितीच्या बैठकीला रोहित पवार यांच्या सोबतच आता सुप्रिया सुळे देखील हजर राहणार आहेत. कालवा समितीच्या बैठकीला अजित पवार, रोहित पवार एकत्र येतील. रोहित पवार पुण्यामध्ये कालवा समितीच्या बैठकीसाठी दाखल झाल्याची माहिती आहे. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडतीये. पुणे नगर आणि सोलापूर जिल्ह्यामधील लोकप्रतिनिधी यांची देखील या बैठकीला उपस्थिती असणार आहे. सध्याची आपण ही पुण्यातली एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय. सुप्रिया सुळे या बैठकीसाठी आता दाखल झाल्याची माहिती आहे. पुण्यामध्ये अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या कालवा समितीच्या बैठकीला आता रोहित पवार यांच्या सोबतच सुप्रिया सुळे देखील हजर आहेत. अधिकची माहिती आपल्याला नितीन पाटणकर देत आहेत. नितीन, रोहित पवार यांच्या सोबतच आता सुप्रिया सुळे देखील हजर झाल्यात. काय या संदर्भातल्या अपडेट्स आहेत? मोहिनी, राज्यातली म्हणता येईल अशी एक मोठी राजकीय घडामोड पुण्यात घडताना पाहतोय किंवा पुण्यात होतीये. पुण्यात अजित पवार यांनी आज सकाळपासून मॅरेथॉन बैठकांचा धडाका लावलेला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबरची ह्या बैठका आहेत आणि त्याचमध्ये कालवा समितीची देखील बैठक होतीये. पुणे नगर आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी ही बैठक महत्वाची आहे. या बैठकीला नगरचे लोकप्रतिनिधी म्हणून रोहित पवार प्रथम उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यानंतर काही वेळापूर्वीच सुप्रिया सुळे देखील या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. पुणे जिल्ह्याच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रतिनिधी म्हणून त्या या कालवा समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळे हे पवार कुटुंब कालवा समितीच्या बैठकीच्या निमित्तानं एकत्र आल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. अजित पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे तिघही या बैठकीमध्ये असणार आहे. या बैठकीमध्ये काय चर्चा होते, काय प्रश्न मांडले जात आहेत हे कळेलच. मात्र राजकीय घडामोडी राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडत आहेत. दोन्ही पक्ष वेगळे झालेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर कालवा समितीच्या बैठकीच्या निमित्तानं सुप्रिया सुळे, अजित पवार आणि रोहित पवार हे एकत्र आलेले आहेत. दोन्ही गटातले दिग्गज नेते, महत्वाचे नेते आणि पवार कुटुंबातले जे आता वेगवेगळे राजकीयदृष्ट्या वेगवेगळे झालेले नेते एकत्र आलेले आहेत आणि याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे नेते राजेश टोपे देखील या ठिकाणी आलेले होते. ते तर फक्त अजित पवार यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले होते आणि त्यांची भेट घेऊन अजित पवार यांची भेट घेऊन ते बाहेर देखील पडलेले आहेत. त्यांची भेट ही राजकीय स्वरूपाची होती, वैयक्तिक होती किंवा मतदारसंघातील कामांसाठी होती हे स्पष्ट झालेलं नाहीये. मात्र एक महत्वाच्या राजकीय घडामोडी आज पुण्यात कालवा समितीच्या बैठकीच्या निमित्तानं या नेत्यांमध्ये आज भेट पार पडते आणि आजच्या बैठकीत नेमकं काय होतं हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असते. धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल.